काय झालं नेमकं? आज संध्याकाळच्या सुमारास रामदास कुतळ म्हणून एक ज्येष्ठ व्यक्ती त्यांच्या गाडीवरती आळे भट्ट्याच्या दिशेला जात असताना एक भरधाव ट्रक येऊन त्यांना उडवलं आणि उडवून जागेवरती त्यांचा मृत्यू झालेला आहे. ट्रकवाला आहे का पळून गेला? आहे, गाडीत बसलेलं आहे तिथे, त्या मध्ये बसवून गेलं. भाऊ काय झालं नेमकं? मी टर्न मारताना ते ऑपोजिट साईड तिकडून कुठून तरी आलते आणि मी टर्न मारीतपर्यंत ब्रेक दाबून पण कंट्रोल नाही झाली गाडी, तर मागच्या टायरापाशी आसपास मध्येच कुठेतरी त्यांचा. गाडीचा काही ब्रेक फेले का तुमच्या? नाही, ऑपोजिट ब्रेक फेलत नव्हता काही, पण ब्रेक मारून इमर्जन्सी मी ब्रेक दाबला ना, तो पॅन्डल गेला खाली, मग त्या ब्रेकहून आवरली गाडी. चूक कोणाची? आता मी इथं बघा इथं आलतो, आता इथं तर मध्ये डिवायडर नाही, मग आता चूक ते आता सरकारनीच मानायला पाहिजे. कोणाची असेल ते सरकारनीच मानायची. आता मी तर इथं आलतो, इथून इथपर्यंत गाडी नेली. तुमची चूक नाही, तुम्ही कुठले? बेलापूर. अच्छा, बेलापूर. गाडी कोणाची? आमची बेलापूरची. सुलत्यांची. हा, तो ड्रायव्हर म्हणतो आमची काही चूक नाही साहेब. CCTV फुटेज आहे इथं, आम्ही CCTV फुटेज दोन्ही बाजूचं चेक केलेलं आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय की ड्रायव्हरची चूक आहे आणि ड्रायव्हरने त्या व्यक्तीला उडवलेलं आहे, जागच्या जागेवरती त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. इथं काय मागणी म्हणजे इथं काय करायला पाहिजे चौकामध्ये? या चौकामध्ये आम्ही पिंपोंडी ग्रामस्थांनी 2 वर्षापूर्वी सांगितलं होतं की खोडच्या धर्तीवरती जसा इथं ॲक्सिडेंट होत आहेत तशी इथं ॲक्सिडेंट होणार आहे, कारण का इथं तीव्र स्वरूपाचा उतार आहे आणि ती वरतून जी गाडी येते कॅनलवरून ती तीव्र स्वरूपाने खाली आल्यावरती हे ॲक्सिडेंट वाढत चाललं आहे. इथं मृत्यूच्या घटना दिवसेंदिवस होत चाललेल्या आहेत, तर खोडच्या धर्तीवरती माननीय आम्ही आमदार साहेबांना आणि खासदार साहेबांना ही विनंती केली होती की तुम्ही खोडत बायपासला जसं तिथं पूल देणार आहात तसं आम्हाला इथं अंडरपास पूल द्यावा, म्हणजे ही घटना इथून पुढच्या काळात घडणार नाही. आता खासदार पण तुमचे आणि आमदार पण तुमच्या गावचे आहेत, मग आता प्रश्न मार्गी लागेल. 100% आम्ही त्यासाठी माननीय शरददादा सोनवणे, माननीय अमोलजी कोल्हे यांच्याकडे पाठपुरावा करू आणि संबंधितांना आमच्या ग्रामपंचायततर्फे किंवा आमच्या ग्रामस्थांतर्फे जे काही लागतंय त्या गोष्टीचा पाठपुरावा करू, त्यांनी लवकरात लवकर करावी या अपेक्षा. काय आले नेलं काय? काय आले कशा कशा जाऊ का त्याला? ड्रायव्हर आपल्याला
तक्रार लॉन्च झाल्यामध्ये प्रॉब्लेम येणार. ड्रायव्हर आपण घेतल्याबरोबर एअरपोर्ट आपण आल्याच्या उपकार बंगल्यात पोचतील. माझं तक्रार घेऊन आपण कायदेशीर काय आहे ती कारवाई आपण बरोबर आहे. आपलं ट्रक लावलेलं आहे त्याला ट्रक येऊन नको, त्याचं पॅन्डल खराब झालेलं आहे, ते कुणाला तरी चालवायला लावायचं आणि काहीतरी प्रकट करायचं. त्याच्याऐवजी आपण आळे मरून एक चांगल्या प्रकारचा आळे फटवून किरणवाला मागू, किरणवाला मागू. किरणवाला मागल्यानंतर गाडी आपण गाडीत पाहून ते दुसऱ्या कामाने आणले होते, पण ते आता घटनास्थळ हे असायला प्रकार मग ह्याला प्राण प्रायव्हेट येऊ देणं महत्वाचं आहे. म्हणाले आता काम पुढील काम आपण करत आहोत, योग्य ते कारवाई करून टाकू. तक्रार द्यायला पुरुष लागेल ते पाठवून द्या, मात्र पुरुष समजा काय जागेवर काय.